हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते होममेकर सुप्रिया लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ सगळ्यात आधी सगळ्यांना आणि आज बरेच दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करते चला तर पाहूया व्हिडिओचा ह्या देवारा तुम्ही पाहू शकताय खूप घाण झाला आहे आणि इथे वाऱ्याच्या इथे अशी डिझाईनमध्ये पण अशी घाण जमा होते इथे पाहू शकताय आहे तुम्ही तर मी पंधरा ते वीस दिवसासाठी गावी गेले होते त्या दरम्यान हा देवाराच्या अवस्था ही अशी झालेली आहे तर इथे अशी डिझाईनमध्ये धू जमा झाली आहे आणि थोडंसं असं क्लीन पण करायला देवारा हा लाकडी देवारा असल्यामुळे थोडा अवघड असतो तर हा क्लीन कसा करायचा हे आपण या अप व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय किती घाण झालं आहे देवारा आपला आणि इथे डिझाईनमध्ये पण तुम्ही पाहू शकता किती घाण आहे तर हे सगळं आपण स्वच्छ कसं करायचं आता इथल्या पण डिझाईनमध्ये आता ही डिझाईन आहे ह्या डिझाईनमध्ये पण खूप घाण आहे तर अशी छोटी छोटीशी म्हणजे लाकडी देवाऱ्यामध्ये दे खूप कोरीव काम केलेलं असतं तर ही डिझाईन आपण स्वच्छ कशी करायची हा मोठा प्रश्न असतो प्रत्येकापुढे तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता हा देवारा स्वच्छ कसा करायचा हे पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा ही जी त्याच्यावरती धूळ जमा झाली आहे ही थोडीशी आपण ते ना सुक्या कपड्यांनी अशी पुसून घ्यायची सुक्या कपड्यांनी पुसल्यामुळं काय होतं नंतर जे आपण प्रोसेस करणार आहे त्या दरम्यान त्याला जास्त धूळ अशी चिकटत नाही तर जितकी होईल तितकी तुम्ही पहिल्यांदा अशी धूळ काढून घ्या डिझाईनमधली तरी निघणं शक्य नाही आहे हाताने धूळ अशी तर पहिल्यांदा आपण अशीच धूळ काढून घेऊया थोडंसं ना डिफिकल्ट असतं आणि लाकडी देवारे खूप छान वाटतात खरं तर आणि हे थोडंसं लाईटीचा प्लग आहे त्यामुळं इग्नोर करा त्याच्याकडे मी आत्ता घराचं जेव्हा किचनचं रिनोव्हेशन केलं ना त्या दरम्यानच मी इथे देवाऱ्याला पण लाईट लावून घेतली आधी नव्हती मग मी नंतर लावून घेतलेली आहे तर आता हे मी सगळं असं ना क्लीन करून घेणार आहे आणि आता मी तुम्हाला थोड्या वेळानंतर ना असं दाखवते रुमाल किती घाण होतो आहे बघा हे बघा जास्त आपण पुसायचं नाही आहे कारण आपल्याला नंतर हे पुसायचंच आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे फक्त आत्ता मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे असं पुसून घेते हे बघा आता मी ह्या पायऱ्या माझ्याकडे दोन पायऱ्या आहेत कारण माझा देवारा ना त्या जा जागेत कमी बसत होतं त्यामुळे माझ्याकडे दोनच पायऱ्यांचा देवार आहे तर मी काय केले असा हा एक प्लायचा तुकडा आहे ना तो वरती ठेवला आहे त्यामुळे तीन पायऱ्यांचा देवारा इथे तयार झालेला आहे आणि आता हे पण मी काढून सगळं स्वच्छ करून घेणार आहे आणि ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो असणार आहे देवारा घरच्या घरी पॉलिश कसा करायचा ह्याच्याबद्दलचा त्यामुळे जर कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बेल ऐकूनचं चिन्ह दाबून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यास मदत होईल आणि कसं असतं ह्या ठराविक गोष्टी असतात ना ह्या स्टेप बाय स्टेप करणं फार महत्त्वाचं असतं तर इथे रुमाल पाहू शकता किती घाण झालेला आहे आणि इथे मी असं पूर्ण प्रॉपरली क्लीन नाही केलेलं फक्त जी वरतीवरती धूळ दिसते ना ती सगळी अशी मी काढून घेतलेली आहे आता जे मी लिक्विड म्हणजे जेनी साफ करते ते काय आहे हे व्हिडिओच्या पुढे तुम्हाला कळेलच तर मी ते थोडंसं टिश्यू पेपरवर असं घेतलेलं आहे आणि ते टिश्यू पेपरवर घेऊन टिश्यू पेपरनी पूर्ण देवाऱ्यावरती ते फिरवून घेते त्याच्यामुळं काय होतं की देवारा ना खूप छान स्वच्छ होतो आणि पटकन त्याच्यावरची जी धूळ आहे ती निघून जाते आणि देवारा चमकायला लागतो आणि देवाऱ्याची लाईट पण वाढते कारण लाकडी देवारा आहे ओला जर कपडा वापरला तर देवारा आहे ना तो लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ना हे जो घटक मी वापरलेला आहे त्याच्यामुळे देवाऱ्याची लाईट पण वाढते प्लस त्याच्यावरची धुव निघते त्याच्यावर शायनिंग येण्यास मदत होते तर ह्या ठराविक म्हणजे गोष्टी मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत आणि ही ती जी गोष्ट आहे ती सगळ्यांच्या घरी अवेलेबल असते असं नाही आहे की ती मार्केटमधून विकत आणायची आहे प्रत्येकाच्या घरी असते ती डेली वापरली पण जाते प्रत्येकजण डेली वापरतं जर तुमच्याकडे पेपर नसेल तर तुम्ही कापसाने लावलं तरी चालेल किंवा कॉटनचा एखादा कपडा असेल रुमाल वगैरे त्यांनी लावलं तरी चालेल पण पेपरने काय होतं की जास्त घेतलं जात नाही तेवढंच थोडंसंच वापर होतो त्यामुळे आणि इथे आता मी ना हे लावून घेते आता सगळीकडे देवाऱ्याचा प्रत्येक भाग आपण ह्याच्या साह्याने असा साफ करून घेणार आहे त्याच्यामुळे ना डिझाईनमधलं पण सगळं घाण आहे ते पण निघून जाईल आणि आता डिझाईनमधलं घाण आपण कसं काढायचं आहे ते पण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर हे सगळं मी पहिल्यांदा असं जे मोठं मोठं आहे ते सगळं असं हे पेपरच्या साह्यानी साफ करून घेते जेणेकरून नंतर मग आपल्याला जे छोटे छोटे डिझाईनमधल्या गोष्टी आहेत म्हणजे डिझाईनमधली घाण आहे ती काढायला थोडा वेळ लागणार त्यामुळे पहिल्यांदा मी असं ना सगळं साफ करून घेते आणि खूप दिवस गावी राहिल्यामुळं काय झालं आहे की धूळ खूप साचली आहे घरात सगळीकडे आल्यापासून फक्त साफसफाईच माझी चालू आहे त्यामुळं व्हिडिओ पण मी जास्त काही शूट नाही केलेले व्हिडिओ इडिट पण नाही झालेले माझ्याकडून तर आता मी प्रयत्न करेन की जेवढे होईल तेवढे जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेन आणि गावी काही मजा मस्ती केली त्याचा छोटे छोट्याशा क्लिप आहेत त्याचा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर इथे आता तुम्ही पाहू शकताय डिझाईनच्या इथे वरती पण जे कोरीव आहे ते परत बारीकसारीक आता इथे सगळे जे गोष्टी आहेत खांब वगैरे आहेत त्याला पण मी स्वच्छ असं पुसून घेते पेपर आणि त्या लिक्विडनी तर डिझाईन कशी साफ करायची तर इयरबिड्स असतात आपल्याकडे ते आपण ह्या लिक्विडमध्ये बुडवायचं आहे किंवा ह्या जेल फॉर्ममध्ये जे आहे त्याच्यामध्ये बुडवून हे आपण डिझाईनमच्या इथे असं साफ करायचं आहे ह्या काय होतं टूथपिकमुळं ना अशा ह्या बारीक बारीक गोष्टीं ठिकाणी ना व्यवस्थित पोहोचतो आणि सगळं व्यवस्थित क्लीन होण्यास मदत होते तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहालच किती छान स्वच्छ झालेलं आहे टूथपिकच्या मदतीने डिझाईनमध्ये जी डस्टची जाळी तयार झालेली आहे ती सगळी निघते आणि प्लस जे आपण जे लिक्विड वापरलेलं आहे त्याच्यामुळे ते छान व्यवस्थित तयार होतं आणि मी जास्त असं काही सस्पेन्स ठेवणार नाही आहे तुम्हाला की काय आहे लिक्विड कशामुळं तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी ते सांगणारच आहे आणि फारच कमी क्वांटिटीमध्ये घ्यावं लागतं आणि छान स्वच्छ पण होतं त्याने आणि इथे तुम्ही पाहू शकता किती छान पटपट आपलं हे सगळं स्वच्छ झालं आणि किती घाण निघालेली आहे तर अशा पद्धतीने मी सगळा हा राहिलेला देवारा आहे तो सगळा क्लीन करून घेते आणि क्लीन करताना मात्र थोडेसे पेशन्स ठेवून लाकडी देवारा क्लीन करावा लागतो कारण कर ह्या का, बारीक सारिक बारकाईने केलेलं नाजूक काम असतं त्यामुळे त्याच्यात घाण खूप असते आणि इथे तुम्हाला व्हाईट कलरची होलं दिसत असतील देवाऱ्याला तर आधीची जे पहिला व्हिडिओ कोणी पाहिला असेल तर त्यांना माहीत असेल की देवारा हा आधी भिंतीवरती लावला होता त्या दरम्यानचे ही देवाऱ्याला होलं केलेले आहेत तर ते पण मला काम करून घ्यायचं आहे पण ते आता ह्या घाईमध्ये होईल मला असं वाटत नाही आहे तर त्याच्यासाठी थोडासा वेळ काढावा लागेल मला जेव्हा केव्हा करेन त्यावेळेला मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन तर आता तात्पुरतं तरी असंच माझं काम चालू आहे आणि माझं मत म्हणजे चाललं होतं की त्याचा प्लाय जो मागचा आहे तो चेंज करून घ्यायचा पण जिथून मी देवारा बनवून घेतलेला आहे तिथे त्यांना जेव्हा मी इन्क्वायरी केली तर ते म्हटले की तसा प्लाय चेंज होणार नाही आहे आपण बघू त्याला काही करता येतं का जेव्हा केव्हा मी करून घेईन तेव्हा मी तुमच्याशी ते शेअर करीन नक्की आणि इथे तुम्ही पाहू शकता डिझाईनमधली घाण किती निघाली आणि डिझाईन आपली किती छान स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा डिझाईनमधली घाण निघाले किती छान स्वच्छ झालेलं आहे आणि मगाशी जिथं मी लिक्विड लावलो होतो आता हे वरचा भाग तिथे शाईन तुम्ही पाहू शकताय देवारच्या साईडला पण असे खिडकीसारखं छोटी छोटी अशी जाळी मारलेली असते ना तर ह्याच्यामध्ये पण खूप घाण जमा होते तर तिथे पण मी ते लिक्विड आणि टूथपिक आहे त्याच्या साह्याने अशी ही सगळी घाण काढून घेते म्हणजे टूथपिक त्या लिक्विडमध्ये बुडवली जस्ट आणि त्या होलामध्ये घातल्यानंतर लगेचच त्याच्यातली सगळी घाण आहे त्या टूथपिकला चिकटते इथे पाहू शकता टूथपिक सॉरी इयरबड्स टूथपिक बोलले इयरबड्स तर इयरबड्स किती घाण झालेले आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही किती घाण निघालेली आहे त्यातली अशा पद्धतीने आपण दोन्ही साईजचं जे खिडक्यांसारखं हे जे आहे डिझाईन ते सगळं साफ करून घेणार आहे जशी आपल्याला आवश्यकता वाटेल तसं आपण ह्या लिक्विडमध्ये बुडवून परत इयरबीडच्या साह्याने व्यवस्थित असं सा क्लीन करून घेणार आहे त्याच्यामुळे हे पटकन क्लीन पण होतं आणि विथ त्याच्यामध्ये जी डस्ट आहे ती निघून जाऊन तिथे थोडंसं असं शायनिंग यायला पण मदत होते आणि लुक पण खूप छान दिसतो तर इथे पाहू शकता देवारा किती छान आपला क्लीन झाला आहे मघाच्या देवाऱ्यापेक्षा आत्ताचा देवारा तुम्ही पाहू शकता किती छान क्लीन आणि थोडासा शायनिंग कलर किती छान दिसायला लागलेला आहे तर खूप सोपी टेक्निक आहे काय टेक्निक वापरली मी आता तुम्हाला सांगते इथे डिझाईनमधली पण धूळ सगळी गेलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसायला लागला आहे ह्या जाळीतली पण घाण सगळी निघालेली आहे तर आपण इथे वाटी घेतली वाटीमध्ये घातलेलं आहे खोबरेल तेल हो खोबरेल तेलाच्या साहाय्याने खोब आपण हे पूर्ण देवारा स्वच्छ करून घेतलेलं आहे जास्त काहीही म्हणजे कुटाणे नाही आहेत किंवा जास्त काही तामझाम नाही आहे पटकन एकाच गोष्टीने आपला पूर्ण देवारा छान स्वच्छ झालेलं आहे आता हे वाटीमध्ये तेल घेतलं आहे तर हे एवढं पण तेल मला लागलेलं ला नाही आहे दीड ते दोन चमचे तेलामध्ये माझा देवारा खूप छान स्वच्छ झाला आहे तर इथे मी टू सॉरी पेपर घेतला आहे पेपरनी हे सगळीकडं असं तेल ॲप्लाय करते पेपर घेतल्यामुळे फारच कमी तेल लागतं मी जसं मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला जसं सांगितलं होतं तसं तर इथे तुम्ही पाहू शकता मी जसं त्याच्यावरती पेपर फिरवलं आहे तसं हे किती छान क्लीन झालेलं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू नवीन एका छानशा व्हिडिओबरोबर तो